माझ्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी आहे, दिलीप वळसे पाटलांवर सहकार खात्याची जबाबदारी आहे. काल दोन दिवस आदल्या दिवशी रात्री आणि काल अमितभाई शहा देशाचे गृहमंत्री आणि सहकारिताचे मंत्री हे आपल्या पुण्यामध्ये आलेले होते. त्यावेळेस राज्यातल्या सहकारी संस्थांच्याबद्दल, सहकारी साखर कारखान्यांच्याबद्दल त्यांच्याबरोबर आमची चर्चा झाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मी आणि दिलीप वळसे पाटील पण होते. आणि ह्या चर्चेमध्ये असं त्यांनी सांगितलं की आपल्याला मोठ्या प्रमाणावर साखर कारखान्यांना इथेनॉलचे प्लांट लावण्याच्याकरता मदत करायची, जे सहकारी साखर कारखाने आहेत त्याच्याकरता तुमचे काही प्रस्ताव असतील तर तुम्ही पाठवून द्या. आणि जे कारखाने अडचणीत आहेत त्यांना अडचणीतनं बाहेर काढण्याच्याकरता NCDC मदत करायला तयार आहे. परंतु कागदपत्राची पूर्तता जी काही रितसर लागेल ती संचालक बोर्डानी, प्रशासकांनी, जे कोणी मॅनेजमेंट असेल त्यांनी केली पाहिजे. आणि म्हणून मध्ये मी एका कार्यक्रमाला प्राईम मिनिस्टर ज्या दिवशी होते त्यावेळेस सकाळी एका 7 वाजता शिरूरच्या कार्यक्रमाला गेलेलो होतो. त्यावेळेस रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे काही सभासद आणि काही कामगार मला भेटले होते. दुपारी दिलीप वळसे पाटील गेले, त्यांनाही भेटले आणि त्या कारखान्यामध्ये काही प्रश्न निर्माण झाले. त्यांचे कितीतरी दिवसाचे पगार जवळपास 25 कोटी रुपये थकलेले आहेत आणि इतर पण काही इश्यू आहेत. तर ते इश्यू सोडवण्याच्या करता बैठक घेणं नितांत गरजेचं होतं. म्हणून 9 वाजता त्याबद्दलची बैठक मी स्वतः, नंतर तुमचे दिलीप वळसे पाटील, साखर आयुक्त विद्याधर अनास्कर, MSC बँकेचे चेअरमन, आमदार अशोक पवार, ऋषी पवार हा तिथला चेअरमन आहे, व्हाईस चेअरमन, संचालक बोर्ड, त्याचबरोबर शिवाजीराव काळे कामगार नेते, नंतर दादा पाटील फराटे, नंतर आमचा रवी काळे तिथला आमचा अध्यक्ष आहे, असे अनेक सहकारी होते. PFचे कमिशनर म्हणजे प्रॉव्हिडंट फंडचे कमिशनर आणि साखर आयुक्तालयाचे इतर सगळे अधिकारी, अशी ती चर्चा झाली. त्याच्यात काही बाबतीमध्ये थोडंसं कामगारांनी पण ऐकण्याची गरज आहे, काही बाबतीत मॅनेजमेंटने ऐकण्याची गरज आहे आणि काही बाबतीमध्ये वित्त विभाग आणि सहकार विभागाला निर्णय घेणं आणि MSC बँकेला पण पैसा देण्याच्या करता जे काही त्यांचे नियम आहेत RBI नाबार्डनी सहकार विभागाने टाकलेले, त्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून कसा मार्ग काढायचा वगैरे ती चर्चा झाली. कारण तिथं संप चालू आहे, कारखान्याचं ऑफिस बंद केलेलं आहे, कारखान्यातनं काही माल बाहेर पण जात नाही, बाहेरचा माल आत येत नाही. आणि म्हणून आपल्या एका भागातला असा कारखान्याची परिस्थिती आणि शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, तिथल्या शेतकऱ्यांची FRP, अशा ह्या सगळ्या विषयाच्या बद्दल आम्ही बैठक घेतलेली होती. दादा, राहुल गांधींना पुन्हा 5 तारखी बहाल करण्यात आली आहे, तो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. आपल्यावर कुठं काही जर काही वाटलं तर आपल्या संविधानाच्या निमित्तानं जे संविधान आपण सगळ्यांनी देशाचे 140 कोटी जनतेने मान्य केलेलं आहे त्याप्रकारे प्रत्येकाला अपील करण्याचा अधिकार आहे आणि न्यायव्यवस्था त्यांना जे योग्य वाटतो तो न्याय देतो, तशा पद्धतीनं त्यांनी न्याय दिलेला आहे. दादा, सहकार आयुक्त कार्यालय जे आहे ते येरवड्याला शिफ्ट केलं जाणार असं बोललं जात आहे, त्याच्या जागी दूध डेअरीच्या ठिकाणी करावं असं अनेक लोकांनी, ही आपल्या ज्ञानात कुणी भर घातली? कुठली बैठक झाली? बैठक आयोजित केली ना? कुणी बैठक आयोजित केली? उपसचिव. कुठले उपसचिव? सहकार आयुक्ताची सहकार. त्या संदर्भामध्ये काही निर्णय घ्यायचा असेल तर माझी जी तुझ्या एवढी माहिती मला नाही, पण माझी जी माहिती आहे त्याच्यामध्ये सहकार मंत्री हा निर्णय घेत असतात आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब आणि त्यांनी निर्णय घेतल्यानंतर तिथं असं काही करायचं असेल तर वित्त विभागाला ते निधी मागतात. माझ्याकडं काही तशी चर्चा झालेली नाही. मी पूर्वी राज्याचा उपमुख्यमंत्री असताना मागच्या सरकारमध्ये मी आखणी केलेली होती की आपल्याकडे एक शालेय शिक्षण आयुक्तालय म्हणजे त्यांचं एक भवन पाहिजे, तसंच कामगार भवन एक पाहिजे, तसंच एक प्रशासकीय इमारत चांगल्या प्रकारची अजून एक पाहिजे, तसंच कृषी भवन एक पाहिजे, तसंच सहकार भवन एक पाहिजे, असे वेगवेगळे ज्याची आयुक्तालय आपल्या पुण्यामध्ये. परंतु आता त्या जुनी इमारती झाल्यात, सुविधा नाही, अडचणी आहेत वगैरे, म्हणून अशा प्रकारचे सगळ्या बाबी करायचा
माझा मनोदय होता, परंतु मध्ये एक वर्षाच्या काळामध्ये मी नव्हतो, त्याच्यामुळे त्या वर्षभराच्या काळामध्ये काय नक्की ह्या संदर्भातले निर्णय झाले त्याचा आढावा घेतोय मी। आता त्याची बैठक लावलेली आहे आणि तो आढावा घेऊन ह्या सगळ्या कामाला पुन्हा कशी गती द्यायची, कुठल्या जागा निवडायच्या। बहुतेकांचे प्लॅन मी चांगले आर्किटेक्ट लावून PWD चे चीफ इंजिनियर आणि बाकीच्या सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन, त्यावेळेसचे त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना विश्वासामध्ये घेऊन, तिथले सचिव तिथले आयुक्त असं केलेलं होतं। तशा पद्धतीनं आता पुढेही करतोय दादा। मुंबई दादा, मुंबई अरे दादा, दादा अमित शहानी भरभरून तुमचं कौतुक केलं, तुम्ही देखील म्हणलं तुमच्या काय वाईट वाटतं कौतुक चांगलंच आहे दादा। असू द्या, हे का एक मिनिट, तुम्ही ना तुम्हाला उद्योग नाही, हे ह्यांनी कौतुक केलं, थांबा जरा, आता माझाही ऐका, ह्यांनी कौतुक केलं तुम्हाला काय वाटतं, ह्यांनी टीका केली तुम्हाला काय वाटतं, आम्हाला काय करायचं। मला त्या संदर्भामध्ये आम्ही वडीलधाऱ्यांचा आदर करणारी माणसं, मी तुम्हाला मागेही सांगितलं, आपली बोलणं झालेलं होतं त्या दिवशी विभागीय आयुक्तालयामध्ये, की आपल्या राज्याचा विकास करण्याच्या करता, परिसराचा कायापालट करण्याच्या करता, आपले अनेक प्रश्न समस्या सोडवण्याच्या करता, लोकप्रतिनिधींची कामं होण्याच्या करता मी हा निर्णय घेतलेला आहे। आज देश पातळीवर मला तरी, प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं, मला तरी नरेंद्र मोदींच्या सारखा एक मजबूत नेता देशाला जे मिळालेले आहेत, त्याशिवाय दुसरा कुठला पर्याय मला आता दिसत नाही। काही जण माझ्यावर टीका करतात, अजित पवार मागं तुम्ही असं बोलत होता, आता असं बोलता। माणसाचं अनुभवातनं वेगवेगळी मतं होऊ शकतात। कामं आता तुम्ही बघितलं, परवा देशाचे पंतप्रधानांनी 500 रेल्वे स्टेशन 25,000 कोटीची तरतूद केली, त्यामध्ये पहिल्या टप्प्यात 126 रेल्वे स्टेशन घेतली, 13,000 कोटीची तरतूद केली। पत्रकार मित्रांनो, त्याच्यात आपल्या महाराष्ट्रातली 44 घेतली, देशात 126 तर त्या महाराष्ट्रात 44, त्या बहुतेकाला 40-40 कोटी रुपये, आकुर्डीच्याला 40 कोटी, दौंडच्याला 40 कोटी, वडगाव मावळचा रेल्वे स्टेशनला 40 कोटी। आज 40 कोटी रक्कम कमी नाही आहे। आज जर अशा पद्धतीनं विकास होत असेल, रेल्वेच्या रेल्वे स्टेशनमध्ये येणारे जे आमचे प्रवासी आहेत, उतरणारे, जाणारे, चढणारे सगळे, त्यांना त्याच्यातनं सुविधा मिळत असेल, त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या नॅशनल हायवेचे, आता 12 ऑगस्टला नितीन गडकरी साहेब येतात चांदणी चौकाच्या उद्घाटना करता, त्यानिमित्तानं इतर पण काही आपले प्रोजेक्ट, वाघोलीच्या परिसरातले प्रोजेक्ट, मी काल काही अधिकाऱ्यांना घेऊन बसलो होतो, आपला जो टाटाचं काम दिलेलं आहे, मेट्रोचा प्रोजेक्ट जो हिंजेवाडीला जातो, तो विद्यापीठाच्या समोरनं, त्या कामाला कशी गती देता येईल। मागे मी काय करायचो, 15 दिवसाला ह्याचा आढावा मुंबईमध्ये घ्यायचो मी। आता ते सगळं माझा खरं आजच आढावा ठरला होता, पण आज आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शासन आपल्या दारीचं वेळ दिलेली असल्यामुळं मला त्याही कामाला जाणं गरजेचं आहे, परंतु मी ते करून संध्याकाळी मुंबईत जाईल। आणि राज्यातले हे महत्त्वाचे जे जे प्रोजेक्ट आहेत, आपल्याला काही करून विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचं, ती पण जागा फायनल करून, ठीक आहे 100% सगळ्यांना मान्य होईल अशी जागा निष्पन्न होणं अवघड आहे, परंतु डिफेन्सला, हवाई उड्डाण खात्याला आणि आपल्या पुणेकरांना, पिंपरी चिंचवडकरांना जाण्या येण्याच्या दृष्टीनं सोयीची अशा पद्धतीनं जागा आता आपल्याला फायनल लवकर करावी लागेल। रिंग रोडच्या कामाला आपण गती दिलेली आहे, जवळपास जमीन ताब्यात घ्यायला गती दिलेली आहे। अमित भाईंना पुणे नाशिक वाया नगर जिल्हा अशी ती रेल्वे 16,000 कोटीची, त्याच्याबद्दल आम्ही सांगितलं, ते म्हणाले काय करा, तुमचं मेट्रो, तुमची ही रेल्वे, असे 2-3 तुमचे जे महत्त्वाचे इश्यू आहेत, त्याचं व्यवस्थितपणे टिप्पण करून तुम्ही मला दिल्लीला पाठवा किंवा स्वतः या, आणि त्या पद्धतीनं मग आपण त्याच्यामध्ये मार्गी लावू। आणि मी एक बघितलं आहे, जे काही त्यांनी मोठे धाडसाने निर्णय घेतलेत हे खातं आल्यानंतर, इन्कम टॅक्सचा आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्याबद्दल, पुन्हा FRP पेक्षा जास्त भाव दिला तरी साखर आयुक्तालयाने चेक करायचं की भाव तो व्यवस्थित बसतो का, आणि बसत असेल, कुठंही
कर्ज वाढत नसेल, रीतसर भाव बसत असेल तर त्याला मान्यता द्यायची आणि त्याला इन्कम टॅक्स लागणार नाही। मी पत्रकार मित्रांनो, हे निर्णय खरोखरीच 20-22 वर्ष होत नव्हते। जे निर्णय झालेले ते आम्ही शेतकरी म्हणून मान्य केले पाहिजेत की बाबा हे निर्णय त्याच्या तडीस लावायचं काम अमित भाईंनी केलं नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, अशा पद्धतीची कामं चालली। दादा अमित शान बरोबर बैठक झाली। दादा अमित शान बरोबर जी बैठक, दादा अमित शान बरोबर बैठक झाली त्यावेळी लोकसभा मतदारसंघातील देखील आढावा घेण्यात आला। तुमचं भरभरून कौतुक केलं, मात्र पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी अजित दादांना देण्यात आली आहे। माझी तुला विनंती आहे की हे मी चॅनललाच बघितलं, त्यांची आमची काय चर्चा झाली, कारण एका चर्चेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब पोहोचले नव्हते, मी एकनाथराव शिंदे आणि अमित भाई होते, आणि दुसऱ्या दिवशीच्या चर्चेत दोन उपमुख्यमंत्री, एक मुख्यमंत्री आणि अमित भाई होते। त्याच्यावर ती चर्चा आमची महायुतीच्या संदर्भामध्ये थोडी चर्चा झाली, परंतु जास्त चर्चा आपले 80,000 कोटीचे प्रकल्प केंद्राच्या पैशातून तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे चाललेले आहेत, त्याच्यामध्ये विमानतळ असेल, नॅशनल हायवे असतील किंवा रेल्वे स्टेशन्स असतील किंवा रेल्वे लाईन असतील, असे वेगवेगळे जे प्रकल्प आहेत त्याबद्दलची चर्चा त्या ठिकाणी। हां, मेट्रोच्याबद्दल काय झालं, पाठीमागच्या काळामध्ये मुंबईच्या मेट्रोला 20% कॉर्पोरेशन, 20% राज्य सरकार, 10% वित्तीय संस्था, नाही 20% केंद्र सरकार, 20% राज्य सरकार, 10% कॉर्पोरेशन आणि 50% वित्तीय संस्था, असं झालं नाही। MMRDAने सगळे पैसे स्वतः लावले। आपण त्यांना अशी विनंती केली की साहेब आम्ही 20% आमचा हिस्सा MMRDAला देतो, तुम्ही केंद्राचा 20% हिस्सा द्या, असं जर दिलं तर समजा 1,00,000 कोटीचे प्रोजेक्ट असतील तर 40,000 कोटी ह्या पद्धतीनं तिथं जमा होतील आणि मुंबईच्या कामांना अधिक गती देण्याच्या करता त्या पैशाची मदत होईल, अशा प्रकारची वेगवेगळी चर्चा झाली। कारण आज देश पातळीवर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे सरकार काम करत आहे ते स्वतः ते पंतप्रधान आहेत, ते अंतिम निर्णय घेतातच, परंतु त्यांच्यानंतर जर कोण निर्णय घेण्याच्या संदर्भातले अधिकार आहेत तर ते अमित भाईंना आहेत, आणि म्हणून आपण ते दादा मुंबई पुण्यातले जे दोन आमदार आहेत अशी अजिबात चर्चा नाही। तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही कुठल्या दबावाला माझे आमदार घाबरणार नाहीत, काही करणार नाहीत। आम्ही आमचा परिवार आणि आमचा पक्ष हे कसं व्यवस्थित ठेवायचं तुम्ही काहीही काळजी करू नका। दादा मुंबई म्हाडाच्या मुंबई दादा हे दादांत खोटं आहे। जयंत पाटील साहेब काल पवारसाहेबांच्याकडे होते, त्याच्या आदल्या दिवशी देखील जयंत पाटील साहेब पवारसाहेबांच्याकडे होते, आणि जर उद्या भेटले असतील तर सांगितलं असतं ना की भेटले, पण ते भेटलेच नाही। तर कारण नसताना बातम्या कशा करता बिनबुड्याच्या, आधार काही काडीचा आधार नसणाऱ्या चालवतात हे मलाही कळलेलं नाही। दादा मुंबई मी भेटलो नाहीच ना, भेटलोच नाही ना, मी प्रवेश केल्यावरच भेटलो। दादा मला आता त्यांचं मी काही मनकवडा नाहीये, त्याच्यावर त्यांचं ते सांगतील रे बाबा। दादा नाना दादा इच्छा बोलून दाखवली, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल पुणे, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा। दादा म्हाडाच्या मुंबईतील सदनिका अजून देखील आवडणार नाही। जे वेगवेगळे राजकीय पक्षाचे नेते काम करत असतात, प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं, प्रत्येकाचं काही ना काही उद्दिष्ट असतं, त्या पद्धतीनं प्रत्येकजण काम करत असतात। कुणाचं आमदार होण्याचं, खासदार होण्याचं, राज्यमंत्री होण्याचं, मंत्री होण्याचं, उपमुख्यमंत्री होण्याचं, मुख्यमंत्री होण्याचं, एक नॅशनल लीडर होण्याचं, दादा वेगवेगळ्या प्रकारचे असतात, तसं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे। दादा तुम्हाला मुख्यमंत्री होण्याचं आवडेल का? दादा आता काय स्टॅम्पवर लिहून देऊ काय? दादा कधी राहुल गांधी यांना पुन्हा एकदा खासदारकी मिळालेली आहे, आज पुन्हा ते संसदेत जाणार आहेत, काय तुमचं प्रतिक्रिया? अहो लोकशाहीमध्ये ह्या घटना घडत असतात, त्या संदर्भामध्ये माग
जो काही कायदे नियम केलेले त्याच्यातनं त्यांची पार्लमेंट म्हणजे लोकसभेने माझ्या माहितीप्रमाणे त्यांना अपात्र केलं. आता ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्या इथं न्यायव्यवस्थेकडे पण तुम्हाला जाण्याचा अधिकार आहे. खालचं कोर्ट आहे, सेशन कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, त्याप्रकारे ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी दिलेला कौल हे आपण सगळेजण मान्यच करत असतो. ही परंपराच आहे. आपण घटना मानतो, कायदा मानतो, संविधान मानतो, त्यावेळेस ह्या गोष्टी मानाव्या लागतात. दादा, मुंबईतील म्हाडांची जे सदनिका आहेत ते अजून देखील मुंबईच्या म्हाडाच्या सदनिकात बनून म्हणजे बऱ्यापैकी फॉर्म प्रोसेस झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. मात्र मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नाही म्हणून सोडत निघत नाही, नाराजगी व्यक्त केली जाते अनेक. माझ्या माहितीप्रमाणे ह्याला काही अर्थ नाही. बऱ्याचदा वेळ जर नाही मिळाला तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे मीटिंग होते आणि म्हाडाच्या नाही गिरणी कामगारांच्या करता आम्हीच साव्या वाटपाचा कार्यक्रम सह्याद्रीला केलेला तुम्हाला आठवत असेल. मागं म्हाडाच्या कितीतरी सोडती आपण आपल्या पुण्यामध्ये काढलेल्या तुम्हाला आठवत असतील. आपण आता प्रश्न विचारलाय तर माझी आजच दुपारी CM साहेबांची भेट होणार आहे. इतके दिवस हाऊसिंग होतं ते देवेंद्रजींच्याकडे होतं, आता अतुल साहेबांजींच्याकडे गेलेलं आहे. मी देवेंद्रजी आणि मुख्यमंत्री एकत्र असताना मी विचारीन की असं काही झालं आहे का की आपण वेळ दिला नाही म्हणून म्हाडाची सोडत निघत नसे नाही आहे. परंतु ते लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता अग्रक्रम देत असतात, त्याच्यामुळं असं वेळ त्यांच्याकडनं मिळणं मिळत नाही असं होणं कदापि शक्य नाही. तरी देखील तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात मानून दिली हे ग्राह्य मानून मी त्यामध्ये त्यांच्याशी बोली. काय पिंपरी चिंचवडमध्ये पाणी कपात अजूनही आहे, बंद पाईपलाईन अहो मी एक महिन्यापूर्वी चार्ज घेतला ना, अधिवेशन 4 तारखेला संपवलं ना. आता एक एक ह्या सगळ्या कामाच्या मागं लागतो ना. पिंपरी चिंचवड मध्ये येऊन तिथं आयुक्तांच्या बरोबर बैठक घेतो, जिथं तिथल्या तिथं निर्णय घ्यायचा असेल तर तिथल्या तिथं घेतो, जिथं ते निर्णय मुंबईमध्ये जाऊन CM DCM शी चर्चा करायची असेल, त्या विभागाशी चर्चा करायची असेल तर ते करतो. तुम्हाला थोडे दिवसात ही कामं गती घेतलेली पाहायला मिळेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू